इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रू ग्रीन. मळेवाडचा सुपुत्र प्रथमेश नाईकनं क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. याचीच पोचपावती म्हणून त्याची थेट अंडर 19 महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये उपकर्णधारपदी निवडणी लागली आहे. या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. प्रथमेश चंद्रकांत उर्फ अण्णा नाईकनं गेली 3 वर्ष लेदर बॉल क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. वयाच्या 18व्या वर्षी महाराष्ट्र अंडर 19 मध्ये त्याची निवड करण्यात आली होती. 2019 मध्ये सातारा जिल्ह्यामधील शिरवळ मध्ये एक लोकल क्लब मध्ये क्रिकेट खेळायला त्यानं सुरुवात केली. यानंतर 10 महिने अकॅडमी जॉईन करून त्यानं कसून सराव केला. 2019 मध्ये अंडर 17 सातारा जिल्हा क्रिकेट संघात निवड करण्यात आली. त्यात अतिशय चांगला खेळ करत त्यानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. आता 2021 ZCL आणि NCL क्रिकेट लीग मध्ये निवड झाल्यानंतर पुणे इथं मुंबई संघासाठी घेतलेल्या निवड चाचणीत मुंबई 19 संघामध्ये निवड झाली. तसेच 2021 NCL क्रिकेट लीग मध्ये निवड झाली. कसून केलेला सराव, घेतलेली मेहनत आणि चांगलं मार्गदर्शन यामुळे प्रथमेश नाईकची थेट मुंबई 19 उपकर्णधार म्हणून निवड झाली. या लीग मध्ये चमकदार कामगिरी केल्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा आंतरराष्ट्रीय संघ निवड प्रक्रियेत ZCL मध्ये महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. यानंतरच थेट महाराष्ट्र 19 उपकर्णधार म्हणून वर्णी लागले. 19 वर्षाखालील हा संघ गोवा किंवा दिल्ली इथं क्रिकेट सामने खेळणार आहे. प्रथमेश नाईक हा मूळ मळेवाड नाईकवाडी येथील असून सद्यस्थितीत तो मुंबई इथं शैक्षणिक आणि क्रिकेटचे शिक्षण घेतोय. प्रथमेशाच्या या निवडीबद्दल गावातून अभिनंदन होत आहे. अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.